पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, ह्या शुभ सकाळी तू मला तुझ्या चांगुलपणाने भरून टाक। या जगामधील उत्तम उत्कृष्ट व उदात्त गोष्टींचा मी शोध घ्यावा म्हणून माझे मन तुझ्या विविध कृपादानांनी संपन्न कर। मधमाशी जशी फुलातून मध वेचते, राजहंस जसा दुधातून पाणी बाजूला सारून फक्त दूध शोषून घेतो, कमळ जसे चिखलात राहूनही आपले सौंदर्य व सुगंध टिकवून ठेवते, त्याप्रमाणे या नश्वर जगात राहून देखील जगाचे न होता माझ्यातील तुझा ईश्वरी अंश मी फुलवीत राहावी असे कृपादान तुम्हाला आज दे। मुंगीची उद्योगशीलता, फुलांची कोमलता, चंद्राची शीतलता, सूर्याचे तेज, हत्तीचे बळ, हरिणाची चपळता, सागराची गंभीरता, पर्वताची भव्यता, बालकाची निरागसता, किशोरांचे कुतूहल, तरुणांचा जोम जोश उत्साह, प्रौढांची परिपक्वता, कलावंतांची प्रतिभा, दुधाची स्निग्धता, येशूची करुणा, मरियेची नम्रता, संतांचे पावित्र्य आणि तुझे अमर्याद प्रेम, अशा असंख्य चांगल्या गोष्टींचा शोध घेण्याची चिकित्सा व जिज्ञासा माझ्यामध्ये नेहमी जागृत ठेव। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया। जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया। जे गरीब अनाथ आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। लाभो सकल जना प्रभु दीन साजरा करूया परमेशा स्मरणा। अखंड करण्या तुझीच सेवा ते मजला वरदा, तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे। दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना
स्वरणा।